70 ने कहीं अलग रूप क्रिकेट को दिए हैं। आपने 16 ओवर के मैचेस देखे, 20 ओवर का देखा, आपने भिवंडी रबर ब्लास्ट देखा जहां पर 12 ओवर के मैचेस रहे। हालांकि बिग बैश मुंबई, बिग बैश दिल्ली, बिग बैश कोलकाता, बिग बैश ग्रामीण, बिग बैश कोन, बिग बैश गुजरात, आने वाले दिनों में बिग बैश के कहीं टूर्नामेंट्स तारीफ सैयद हेमंत बनियाल और 70-70 के माध्यम से आप टेनिस क्रिकेट में भी देखेंगे और रबर क्रिकेट में भी। बहरहाल खेल की शुरुआत होती हुई एवन पवन, पवन केने मोर्चे पे लगाए गए, बहुत अच्छा बैटल, सामना करेंगे केतन मात्रे। ऑन साइड के फील्ड को काफी कस दिया गया है, 5 खिलाड़ी ऑफ साइड में है जबकि 4 खिलाड़ी ऑन साइड पे। पवन केने लेफ्ट आर्म राउंड स्टंप छोटे रनअप से केतन मात्रे के लिए मुकाबला चलता हुआ। दीपक दादा प्रतिष्ठान वाकलन बनाम कुशांत 11, ये सेमीफाइनल मुकाबला है, इसकी विजेता टीम महा मुकाबले में पहुंचेगी। उसके बाद कनक 11 और आर्यन स्पोर्ट्स भिवंडी के बीच में मुकाबला सेमीफाइनल का रहेगा। पहली गेंद इस मरतबा बहुत ही खूबसूरती के साथ खेल दिया है गेंद को डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर, 6 रन, गजब का शॉट केतन मात्रे के बल्ले से। कितने जल्दी अपने आप को पोजीशन किया है राहुल, आइए देखते हैं रिप्ले में। यह है केतन मात्रे, ऐसे ही कोई कोहिनूर खिलाड़ी नहीं बन जाता है। पवन इस मरतबा क्रीज में पीछे जाके शॉट अम पुल किया, ऑन साइड में 1 रन बना और जब तक के थ्रो पहुंचता एक ही रन से सहमत बैट्समैन। केतन मात्रे 7 पे पहुंचे, स्कोर को पहुंचा दिया 7। कमेंट्री में मेरे साथ मानेरे की सुरेली आवाज स्वीट वॉइस राहुल भोईर जुड़ चुके हैं। थैंक यू सो मच सिद्दीक जी, महत्वाची माशा तला पहला मेहते दोन टीम मध्ये चांगला खेळ नक्कीच होईल। पवन इस मरतबा क्रीज में पीछे जाके बैकफुट पे जाके पुल किया था, कंट्रोल शॉट था, पीछे से खिलाड़ी पहुंचे सूरज केने, 1 रन आता हुआ जीत भुईर 1 से खाता खोलते हुए। दीपक दादा प्रतिष्ठान वाकलन 8 रन बिना किसी विकेट के। पवन केने लेफ्ट आर्म राउंडी स्टंप्स, फुल टॉस, गेंद फ्लिक किया है, पीछे खिलाड़ी है, क्या गेंद मैदान के बाहर, यस 6 रन। आज केतन मात्रे अपने जो अंदाज है उसमें नजर आते हुए जबरदस्त बैटिंग अपना पहा। एक्शन रिप्ले मध्य नक्की स्लॉक सीप हा फटका होता, टाइमिंग रबर बॉल क्रिकेट मध्य टाइमिंग खूब महत्वाच नक्की खूब इम्पॉर्टंट आता। सीजन मध्य बन्नाट फॉर्म मध्य है, एक बाइक देखी जिंक ले महाराष्ट्र का बाइकर मैन खेलते तो केतन मात्रे। इस मरतबा फिर फ्लिक शॉट, शॉट ऑफ डे, ओ हो क्या शॉट है, 6 रन, क्लासिकल फटका आपल्याला पाहायला मिळाला बैक टू बैक त्याच दिशेनं। आपण बघूया एक्शन रिप्ले मध्ये का बैटिंग पाहायला मिळते, का भन्नाट फॉर्म मध्ये केतन मात्रे आहे आणि ज्या अनुषंगाने तो खेळतो पवन केनेच्या अगेन्स्ट, हे मोठे फटके लगावले जात आहेत। क्लासिकल बैटिंग, सुपर बैटिंग, बड़े मैच के खिलाड़ी कट करने की कोशिश भी हुए ऑफ स्टंप के बाहर। 1 ओवर की समाप्ति, दीपक दादा प्रतिष्ठान वाकलन की धमाकेदार शुरुआत, 20 रन बिना किसी विकेट के। केतन मात्रे के सबसे बड़े फैन जय वाकड़े चौधर पारा ने उन्हें ऑल द बेस्ट कहा है। आफ्टर 1 ओवर दिस इज द फ्लाइंग स्टार्ट फ्रॉम दीपक दादा प्रतिष्ठान। ग्रेट बैटिंग, अतिशय सुंदर बैटिंग आपल्याला पाहायला मिळाली, खूप चांगला खेळ मैदानाशात मध्ये महत्त्वाचे माचे, दोन चांगल्या टीम, दोन मोठ्या टीम आमने सामनेत, कारण का खूप चर्चा असते जेव्हा जेव्हा नक्कीच गोरसे वाकलन सामना असतो, टेनिस बॉलचा क्रिकेट असेल, रबर बॉलचा क्रिकेट, चर्चेत असतात खेळाडू केतन मात्रे, जीत भोईर, असे चांगले चांगले खेळाडू हवे असतील, चांगले चांगले खेळाडू या टीम मध्ये, भावेश पवार अँड टीम, एक चांगला संघर्ष या दोघांमध्ये सातत्याने होत असतो। भावेश पवार सेकंड ओव्हर मध्ये चेंडू ऑपस्टिकच्या भरपूरच बाहेर, अंपायर नक्कीच लाईनचा विचार करतील, लाईन मात्र खराब ऑपस्टिकच्या बाहेर,
एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या झाली एक नंबर स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 21-21 सेमीफायनल फर्स्ट सेमीफायनल ग्रामीण फॉर्मॅट मधून पूल करायचं होतं यशला चेंडू विकेट किपरच्या पाठी फायनल झाली तर प्रोटेक्शन आहे थोडी शिकारा फिल्डिंग झाली आहे चेंडू चुसून फेक करेपर्यंत जीतचा कॉल सेकंड्स आहे आणि वेगानं या दोन धावा कंप्लीट करत असं दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली स्कोर कार्ड 23 देखिए हुक शॉट जब आप खेलते हैं तो गेंद की लाइन के अंदर खेलना चाहिए संदीप बागुल इस वक्त ऑनलाइन हमसे जुड़ चुके हैं बहुत मशहूर कमेंटेटर हैं प्रतिभा विलास 2014 में मेरे साथ थे शुभकामनाएं दी उन्होंने अभी हा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय सुंदर होत असताना बॉलिंग विकेट टू विकेट बॉलिंग भावेश पवार कडनं होती याच्या अगोदरची देखील मॅच मध्ये बघितली पुन्हा गती कमी केली आहे तसा फायदा होत असताना वेग आता कमी आहे आणि जास्त जास्त नक्कीच वेरिएशन होती लक्ष देत असताना भावेश पवार ढूंढते रह जाऊंगे क्या बॉलिंग कर रहे भावेश पवार चांगली बॉलिंग होती जीतला अक्षरशः थांबवलेला वेरिएशन याच्या अगोदर आपण बघितलं जास्तीत जास्त नक्कीच बॅटरला रीट करून ही बॉलिंग होती आता ऑप्स्टिकचा चेंडू भरपूर बाहेर बॅक टू बॅक तिसरा डॉट वेगवान हा षटक आहे पहिलं षटक नक्कीच होतं वाकड्यांच्या बाजूने देवदत्त प्रदेशान टीमच्या बाजूने जेव्हा केतन मात्रे बॅटिंग करत होता जसा भावेश पवार आला त्यानं धावांना पुन्हा एकदा रोक लावली चांगली बॉलिंग होती व्हेरी गुड बॉलिंग भावेश पवार यावेळेचा फटका तर सुंदर रन्स देखील चांगल्या मिळतील जीत भोईरच्या बॅटमधून फायनली मोठा फटका हा सिक्सर उतार दिया उस गेंद पर जीत भोईरने थोड़ी पीछे रखी हुई गेंद थी अपने आप को बैकफुट पे किया ठीक गेंद के लाइन के अंदर आए बेहतरीन हुक शॉट गेंद डीप स्क्वायर लेग पर 6 रन मोहिंदर अंबरनाथ की याद ताजा होती हुई शॉट के पीछे फिर से देखते हैं ग्रामीण टेनिस क्रिकेट का सुंदर टेलीकास्ट स्कोर उछलता हुआ दो ओवर की समाप्ति पे 29 रन बना है और लग रहा है कि दीपक दादा प्रतिष्ठान ने भी आज कमर कस ली है केतन मात्रे ने स्पेशली आर या पार 5 गेंदों का सामना करके 19 पे खेल रहे जबकि 7 गेंदों में जीत भुईर ने बनाए 9 रन मरता क्या ना करता गेंदबाजी में एक और परिवर्तन सूरज केने को मोर्चे पे लगाया गया है सामना करेंगे उनका केतन मात्रे दूर दूर तक फैला हुआ फील्ड ओ लिफ्टिंग डिलीवरी अंपायर ने कह दिया 1 for the over अच्छा बाउंसर था तीखा बाउंसर सूरज केने का सूरज केने कट करने की कोशिश अपील और आउट कॉट बिहाइंड एज एंड गॉन मोटा धक्का लागत असताना भरपूर मोटा धक्का लागत असताना दीपक दादा प्रतिष्ठान वाकलेल्या टीमला सूरज केने एक प्रतिमा देखील असते पहिलू खेळाडू आहे जेव्हा जेव्हा टीमला गरज असते जेव्हा जेव्हा संघ बाकफुटला असतो तेव्हा तेव्हा त्याच्या माध्यमातून चांगला खेळ आपण आजवर बघितलेला बाटलेच्या अगेन्स्ट जेव्हा सामना झाला होता तेव्हा अतिशय चांगली बॅटिंग केली होती तो सामना नक्कीच एकतर्फी जिंकून दिला होता सूरज केनेनं आणि आताचा हा महत्वाचा जो नक्कीच षटक होता त्याच्यामध्ये घेतलेले केतन मात्रेची विकेट रन्स आता मात्र थांबलेले आहेत पहिल्या ओव्हरमध्ये भावेश सर बघतो आपण 20 आल्या भावेश पवारनं कमबॅक केला त्यांनी फक्त 9 धावा खर्च केला आणि सूरज केनेने अजून धाव खर्च केली नाहीये महत्वाची विकेट केतन मात्रेची घेतलेली आहे केतन बनवल्या बाद होण्या अगोदर 19 धावा आपल्या टीम साठी आज लगता है कि गेंदबाज अच्छा होमवर्क करके आए हैं जिस तरह की गेंदबाजी इस विकेट पे हो रही है गेंदों को गुडलेन पे पिच कर रहे सोनल सपाट ने इस स्पर्धा के लिए हार्दिक शुभकामनाएं दी है बहुत मशहूर उद्योगपति हैं आपका धन्यवाद स्वागत है नए बैट्समैन किरण मात्रे आए हैं 1 down पोजीशन पे सूरज केने ने बहुत कीमती विकेट बहुमूल्य विकेट हासिल किए वहाँ पर केतन मात्रे 19 रन 3 sixer लगाए थे पवन केने की अच्छी खबर ली थी सूरज केने बहुत दूर से खेलने की कोशिश देखना है क्या कुछ हुआ है अंपायर जेपी का इशारा वाइट 1 रन और आता हुआ स्कोर में स्कोर आगे बढ़ता हुआ 30 रन
देवा ग्रुप फाउंडेशन अध्यक्ष सोनल सपाट हमसे जुड़ चुके हैं, शुभकामनाएं दिए, विशेष धन्यवाद सर आपका। फिर कट करने की कोशिश, फिर गेंद को बाहर रखा है, फिर वाइट। हालांकि बाहर गेंदों को जब आप निकालते हैं तो आप ऑफ स्टंप और उसके करीब से निकालना चाहिए। सूरज इस मरतबा लग रहा है कि वाइट का हैट्रिक, सही निर्णय अंपायर का। अंपायर जेपी, मैं अक्सर कहता हूं कि क्रिकेट में भावेश पवार, फिल्मों में ललिता पवार, कमेंट्री में सुनील पवार और अंपायरिंग में जय पवार, हिट है। इस मरतबा कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना, टॉपेज सेफ एंड में गेंद जाती भी, आउट हो गए बैट्समैन किरण मात्रे। दूसरा झटका लगा है और शुरुआत तो बहुत अच्छी की थी केतन मात्रे ने, लेकिन उनके आउट होने के बाद अब कठिनाइयों में टीम। बत्तीस रन कुल मिलाकर हुए और विकेट गिरी है। दो नए बैट्समैन अविनाश भुईर जो कि ऑलराउंडर है और अक्सर डेथ ओवर करते हैं दीपक दत्ता प्रतिष्ठान वाकलन की तरफ से, नंबर चार पे बल्लेबाजी को आए। थोड़ा सुबह से खामोश क्रिकेट चल रहा है, ज़्यादा एक तरफा मुकाबले हो रहे हैं, एक तरफा प्यार और एक तरफा हार वैसे भी कोई शख्स नहीं चाहता है। सूरज के ने उछाल दिया गेंद को, गेंद के नीचे खिलाड़ी बाबू किशोर मुकादम से कैच छूटा। ये भी गोरसई बी के छुपा रुस्तम खिलाड़ी है, जब सब नहीं चलते हैं तो किशोर मुकादम चलते हैं। बाली ट्रॉफी का वो स्लीपिंग शॉट आपको याद होगा। इस मरतबा ज्यादा कटी ऑफ स्टंप के बाहर वाइट। सूरज केने लंबा ओवर करते हुए अब तक चार वाइट गेंदे कर चुके हैं। कुल स्कोर वाकलन का 35 रन, दो विकेट। अच्छी गेंद, लेट रिवेट रहा था वहां पे बैट्समैन का, कान के पास से बैट्समैन को गुड इवनिंग कहती हुई गेंद। सूरज केने फिर से आउट स्विंगर, कमाल की बॉलिंग। ओवर समाप्त होते हुए तीन रन बने 35, ओवर दो बचे हैं और राहुल केतन मात्रे चाहेंगे कि 20 के ऊपर रन आए तो फिर उनके पास भी बॉलिंग बहुत अच्छी है वाकलन के पास ना। मैक्सिमम 50 प्लस धावा होना गरजे चाहे। बैटिंग ऑर्डर जर बघितला पवन केने असतील त्याच्यामध्ये, नक्कीच पवन असतील, भावेश, सूरज, चांगली बैटिंग ऑर्डर आहे। भावेश पवार कंटिन्यू करत असताना यावेळेचा फटका फसला, मिसामिंग आहे, फिल्डर तिकडे पोहोचणार नाहीयेत। चेंडू शोधून फेक करेपर्यंत वेगानं एक धाव झालेली आहे, कंप्लीट दुसरीचा प्रयत्न चालवलाय, फायनली रन घेत असताना विकेट नेत नाही, त्याविला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर, रन आउटची विकेट खेळाडू बाद। कहीं ना कहीं तालमेल की कमी नजर आ रही है, एक और विकेट गिरता हुआ यहां पर आउट होके जा रहे अविनाश भुईर। भावेश पवार कल भी उन्होंने भिवंडी रबर ब्लास्ट 70-70 का जो हुआ था उसमें कमाल की बॉलिंग की थी। ये सीजन में भावेश पवार चाहे टेनिस क्रिकेट हो चाहे रबर क्रिकेट हो, इवन आपकी मालूमत के लिए कि टर्फ क्रिकेट के भी बहुत बड़े खिलाड़ी है भावेश पवार। युवा नेते आमचे सन्माननीय किरण दादा ठाकरे यांचं देखील आगमन झालं, आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सरचे स्वागत आहे, त्यांचं देखील चांगलं सहकार्य या क्रिकेट टुर्नामेंटसाठी। नवीन बॅटर ऋषी भुईर भाया आल्या मैदानाच्या आतमध्ये, रनसेट फक्त 36 धावा, धावा बनवणं गरजेचं आहे। सध्याची बॉलिंग आपल्याला चांगली पाहायला मिळते, विकेट टू विकेट बॉलिंग होते, प्रयत्न सुरू आहेत, मोठे फटके खेळण्याचे, 50-55 गरजेचे। जेव्हा केतन खेळत होता पहिल्या ओव्हरमध्ये 20 होत्या,
त्याच्यानंतर केतन बाद झाला, धावा नक्कीच अक्षरशः थांबल्या. त्याचं कारण केलेला कंबा गोरसईनं. अजून एक सुंदर आहे चेंडू, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक डॉट बॉल येत आहेत. सुंदर बॉलिंग. देखिए वाकलन का की ऑफ सक्सेस केतन के अतराफ घूमता है, लेकिन गोरसई का पवन केने, भावेश पवार और कई खिलाड़ी है. तीसरा डॉट है. सुंदर बॉलिंग पाला मी ते शॉर्ट ऑफ गुडलेन. जास्त चेंडू अपन बघितलेत, जास्त चेंडू अपन बघतो. शॉर्ट ऑफ गुडलेन कुठल्या प्रकारची संधि दिली नहीं है. गौरव बता रहे हैं कि आज 80% गेंदबाजी गुडलेन स्पॉट पे हुई है. सुंदर बॉलिंग होत असताना भावेश पवार विकेट टू विकेट बॉलिंग होती है. आता अतिरिक्त बॉन्स आणि अंपायर लगेचच सांगतायत की हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. व्हाइट बॉल 1/4 दिवसाचा इशारा देत असताना भावेश पवारला रन सीत नमित एक सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड 37. देखिए रबर क्रिकेट का मैंने आकलन किया था कि बैकफुट पे खेलना थोड़ा मुश्किल है. पुन्हा बॅकफुटला जाऊन कटकण्याचा प्रयत्न, चेंडूने बाचा संपर्क नाहीये. येत असताना हा डिगिल डॉट. चांगली बॉलिंग, विकेट टू विकेट बॉलिंग होती आहे. भावेश पवार यासाठी ओळखलं जातं. बॅटर पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू ऑफस्टिकच्या जास्तच बाहेर आहे. अंपायर सांगत असताना हा व्हाइट बॉल पुन्हा टाकावा लागेल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धाव संख्या झाली 1-0. स्कोरबोर्ड 38 वरती, मॅक्झिमम 50+ धावा स्कोर कार्ड वरती गरजेचं आहे. फटका फसला मिसामिंग, पवन जेल पर्यंत पोहोचला आहे. विकेट इथं अजून एक मिळवलेली आहे. ऋषीला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. अजून एक धक्का लागत असताना दीपक दादा प्रतिष्ठान वाकलन टीमला खेळाडू बाद. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. नए बैट्समैन बल्लेबाजी को आ चुके हैं उमेश. गेंदबाजी के लिए किशोर मुकादम सामना करेंगे उनका बैट्समैन. जीत भुयर, देखना है कि जीत डे तोड़ में कितने रन बनाते हैं. अभी नहीं तो कभी नहीं. क्या केतन मात्रे ने शुरुआत की थी. इस मरतबा खींच के मारा है, चाबुक शॉट है, गेंद मिड विकेट के ऊपर, 6 रन. त्यांच्या माध्यमातून नक्कीच इंटरनेटची व्यवस्था आणि आर्थिक सहकार्य भरपूर मोठं त्यांच्या देखील माध्यमातून. आपल्या देखील मनपूर्वक आणि हार्दिक सरचे स्वागत. आमचे किरण शेठ ठाकरे जे उद्योजक आहेत, युवा उद्योजक आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच त्यांच्याच नावानं जो किरण आपण बघतो नक्कीच इंटरनेटची व्यवस्था. जीत को राइजिंग गेंद, तीखा जवाब, लेकिन अंपायर का इशारा वाइट. 1 रन और आता हुआ स्कोर में, 45 रन हो चुके. 5 गेंदों में जीत देखना है क्या लक्ष्य देते हैं जीतने के लिए. ओ अच्छी गेंद, गति परिवर्तन, उंगलियां फेरी थी वहां पर, चकमा खा गए जीत. तेज गेंद का इंतजार कर रहे थे. स्कोर है वाकलन का 45, विकेट गिरी है 4. किशोर मुकादम लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स जीत के लिए. इस मरतबा उछाल दिया है, आसमानी टोला, 6 रन. दो हाथ करते हुए अतिशय सुंदर फटका पाहायला मिळाला. 50 कंप्लीट झालेले रन्स आपण बघितले. आपल्याला पाहायला मिळतात स्कोर बोर्ड वरती 51 धावा झालेल्या आहेत. चला आपल्याला पुढच्या सेमीफायनल सेकंड सेमीफायनल नक्कीच मॅचचा टॉस करायचे. रियान स्पोर्ट्स रांजोली भिवंडी त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला संघ पाहायला मिळेल इन ऍक्शन मध्ये. कनक
एंटरप्राइजर्स, लेफ्ट आर्म ओवर द स्टंप जा रहे हैं किशोर मुकादम। ओ गति परिवर्तन, इस मरतबा अच्छी गिनती, काफ़ी अच्छी नोकझोंक चल रही है बल्ले और गेंद के बीच में, तू तू मैं चलती हुई, ये सारी गर्मा गर्मी आप देख रहे हैं। लेट नित्यानंद ठाकरे चषक में किशोर मुकादम लेफ्ट आर्म ओवर द स्टंप जाते हुए फिर से पुल लगाने की कोशिश, फिर से गति परिवर्तन, बहुत ही चतुराई गेंदबाजी अब हो रही है। 51 रन, एक गेंद बची, इस पे बड़ा शॉट आएगा तो 58 का लक्ष्य होगा, नहीं आया तो फिर अंडर 55। किशोर मुकादम लेफ्ट आर्म ओवर द स्टंप जाते हुए, जीत को स्विंग एंड मिस, लेकिन यहां पर देखना है कि रन पूरा हुआ है। यस, कुल मिलाकर दीपक दादा प्रतिष्ठान वाकलन ने बनाए 52, कुशांत 11, गुरसई बी के सामने फाइनल में पहुंचने के लिए 53 की चुनौती। चलते हैं दूसरे सेमीफाइनल के टॉस की तरफ। रियान राजनोली बनाम कनक, कंप्यूटर कमेंटेटर शुभा दुमाल, लेकिन खेल की जब शुरुआत होंगी तो बने रहिए हमारे साथ, आपके साथ रहेंगे मिस्टर आईपीएल, आईपीएल की मखमली आवाज, पोस्टर मैन मराठी के कुणाल दाते, और उनका साथ निभाएंगे ओमकार शेट्टे। धन्यवाद सिद्दीक भावे सर, धन्यवाद राहुल भोईर सर। तर बोलू आपण सेकंड सेमीफायनल जो सामना खेळला जाईल, कनक 11 विपक्ष रियान स्पोर्ट्स। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। रियान स्पोर्ट्स राजलोर भिवंडी विपक्ष कनेक्ट 11 या दोन संघांमधील हा सामना आपल्याला पाहायला मिळेल। दुसरा उपांत्य फेरीचा सामना अर्थात सेकंड सेमीफायनल स्वर्गीय नित्यानंद भगवान ठाकरे चषकामधील या दोन संघांमध्ये आपण पाहणार आहोत। विद्यमान गांपाचे सदस्य किरणजी ठाकरे साहेबांच्या सुभासते हा टॉस केला जातोय। छापा कॉल आहे कनेक्ट 11 संघाचा, नाही छापा झालेला आहे, तर कनेक्ट 11 संघाने टॉस जिंकलेला आहे। किरणजी ना विनंती असेल की आपण व्यापीठाची सुभा वाढवायची आहे। टॉस आपण जिंकलेलं आहे, अतिशय महत्वाचा सामना आहे। कालच्या दिवशी आपल्या संघाचं अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन राहिलं होतं, मात्र आज आपल्यासमोर एक तगडा संघ आहे रियान स्पोर्ट्स रांजुली, ज्या संघाने या चषकावर दोन वेळा नाव कोरलेलं आहे, तर या संघासमोर टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? आम्ही गोलंदाजी करू, प्रथम गोलंदाज स्वीकारलेले आहेत, तर प्रथम गोलंदाजी करताना या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा आपला प्रयत्न असेल आणि कोणते गोलंदाज असतील ज्याच्याकडून खास अपेक्षा असेल? आहेत गोलंदाज, आहेत 3-4 गोलंदाज आहेतच, आणि समोर चांगला संघ आहे, 1000 22 ओव्हर खूप चांगला संघ आहे, आणि त्यांना आम्ही कमीत कमी धावामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करू। संघामध्ये काय बदल की काल जो संघ खेळला होता तोच संघ पुन्हा एकदा खेळताना पाहायला मिळेल? बदल तर ॲक्च्युली आमचा संघ नायक आहे, ऑनर पण आहे, तो नाही आहे त्याच्या घरी, म्हणजे मयत झाला काहीतरी, तर तो नाही आहे, म्हणून आता कुठली टीम नाही आहे, 2-3 प्लेअर आहेत दुसरे वेगळे। तर आपल्या संघाला सुपेच्या वेग, आपण नाण्यापे काढलं, नाण्यापे काढल्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे, तर प्रथम फलंदाजी करताना किती धावपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? मजल असं काय ठरवलेलं नाही आहे, बघू जे बॅटिंग करतील त्यांनी, एक टार्गेट सेट करू आम्ही टार्गेट। फायनल पासून फक्त एक पाऊल आपला संघ दूर आहे, तर अंतिम फेरीमध्ये पोहोचण्याचा आपल्या संघाचा प्रयत्न असेल का? हो नक्कीच, प्रयत्न तर करायलाच लागेल। तर आपल्या संघाला अर्धी शुभेच्छा, कारण सामना सुरू होतोय, जास्त काय विचारणार नाही। मित्रांनो टॉस झालेला आहे, सेकंड सेमीफायनलचा टॉस कनेक्ट 11 संघाने जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे। मी टॉस बॉक्समधून सरळ घेऊन जातोय आमच्या कॉम बॉक्समध्ये, बॅक टू कॉमेंटर बॉक्स। बघू
किरण केबल नेटवर्कचे सर्वे सर्वा आणि राजनोली ग्रामपंचायतच्या इतिहासातील एक युवा ग्रामपंचायत सदस्य आदरणीय किरण ठाकरे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. किरण कन्स्ट्रक्शन, किरण केबल नेटवर्क सांगत गेलो होती. किरणला पण माहिती आहे की आता पूर्ण मॅच संपेल पण आपला बिझनेस संपायचा नाही, तर या आपण किरणला सन्मानित करूया त्या स्पर्धेच्या माध्यमातून. एक युवा नेतृत्व रांजनोली गावातील आणि या स्पर्धेसाठी नेहमीच किरण केबल नेटवर्क म्हणा किंवा किरण कन्स्ट्रक्शन म्हणा आणि ऑल किरण कन्स्ट्रक्शन डेव्हलपमेंटच्या माध्यमातून एक मोठं आर्थिक सहकार्य असतं. आणि महेशदा ठाकरे यांचे जीवलग असे बंधुराज आणि आपण किरणचा सन्मान या ठिकाणी करतोय. मॅचला या ठिकाणी झाली आहे सुरुवात. थँक्यू सो मच किरणदादा ठाकरे, असंच प्रेम तुमचं सदैव असू द्या हीच आई भवानी चरणी प्रार्थना. आणि उद्योग क्षेत्रातील प्रगती सातत्यानं अशीच वेगानं होत राहू द्या या शुभेच्छा देऊन आपण जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिकडे सज्जत कुणालजी दाते आणि राहुलजी भोईर. पहिल्याच बॉलवर षटकार आलाय, दुसऱ्या बॉलवर चांगलं कमबॅक उद्देश पाटील. आणि या मॅचमध्ये 53 धावांचा बचाव करायचा आहे वाकड या टीमला. कुशन स्पोर्ट्स गोरसईच्या विरुद्ध खेळत असताना या मॅचमध्ये दीपकदादा प्रतिष्ठानने 52 धावा केल्यात, लक्ष 53 आहे. पहिल्या बॉलवर षटकारला आणि त्याच्यानंतर उद्देशक कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. मागील 2 निर्धाव चेंडू त्याने टाकलेत, म्हणजेच काय तर हे बॅटल आता चांगलं रंगेल. पवनने एक उत्तुंग षटकार मारला मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे नॉन स्ट्रायकिंग एंडला. सूरज खेळताना दिसतोय, लक्ष फायटिंग मात्र नक्की सेट केलंय. कारण ज्या वेळेला 50 च्या वर तुम्ही धावा केल्यात, जगळण्यासाठी पुरेसे आहेत. याही वेळेला पडल्यानंतर थोडासा बाहेर वळण घेतोय बॉल, चांगला नॅचरल लेग कटर इथे टाकत असताना राईट हँडेड बॅटरसाठी थोडासा दूर गेला आणि आणखीन एक डॉट बॉल. सलग 3 डॉट बॉल. शुभम मात्रे कल्याणचे, त्यांना विनंती आपण या व्यासपीठावर. युवा उद्योजक शुभमजी मात्रे कल्याणचे, त्यांना विनंती आपण व्यासपीठावर या. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. बॉल आता मागे चाललाय, इथे देखील धावा येतील आणि पंचांचा इशारा येतोय. हा वाईड बॉल +1, अशा 2 धावा टीमच्या टोटलमध्ये वाढ होईल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 8. तसेच भावेश ठाकरे यांना देखील विनंती, आपण देखील या. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवसामध्ये हा सेमी फायनलचा सामना, जो संघ जिंकेल या स्पर्धेच्या थेट फायनलमध्ये प्रवेश करणार आहे अंतिम फेरीमध्ये. त्याच्यामुळे या सामन्याची उत्कंठा प्रत्येकालाच होती. सेमी फायनल बॅकफुटला जात असताना फक्त दिशा दिली आहे थर्ड मॅनला, बॉल टर्न होतोय तोपर्यंत एक धाव इथे कम्प्लीट केली जाईल आणि या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवर आहे 9. 53 धावांचं लक्ष आहे, टार्गेट चांगला आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 9 धावा आल्यात. त्याच्यामध्ये पहिल्याच बॉलवर एक षटकार, त्यानंतर 3 डॉट बॉल, एक व्हाईट प्लस आणि आता एक धाव. हाय बॉल चांगल्या टप्प्यावर इथे हाताळत असताना राऊंड विकेटने असं वाटलं की कोण बनून गोलंदाजी होईल, परंतु त्याने जास्तीत जास्त जे बॉल टाकलेत ते नॅचरल लेग ब्रेक टाकलेत, पडल्यानंतर हलकेसे बाहेर गेलेत. आणि ते मात्र पवनला सातत्याने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करायचा होता परंतु त्या. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो. बॉलर उदेश पाटील चांगली बॉलिंग करतो, चांगला सराव त्याचा आहे, कारण त्याची 2 षटक खूप निर्णायक आणि महत्त्वाचे आहेत. पहिल्या नक्कीच सेकंड डे मध्ये चांगली कामगिरी केली होती आणि चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. इतना नक्कीच मॅच बनेल कुणालजी, कारण का टार्गेट चांगलं सेट झालेलं आहे. 1-2 विकेट इथं मिळवल्या तर मॅचमध्ये पुन्हा कमबॅक आणि एक मोठं षटक हवा आहे. मग केतन मात्रेकडनं अपेक्षा नक्कीच असेल एखाद्या विकेटची. हॅलो हॅलो, तर 9 धावा फलकावर आहेत. यावेळेला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार.
सहा धावा इथे आल्यात, शफल जास्त झालाय, फलंदाज मागे खेळण्याचा प्रयत्न, बीट करून बॉल विकेट नाहीये, त्याच्या विरुद्ध एक्स्ट्रा कव्हर कवसला तुम्ही षटकार मारला, त्याच्यानंतर त्याने कमबॅक करून दाखवलंय या ओव्हरच्या दरम्यान. ऑन साइडला दिशा देत असताना स्क्वेअर लेग डीप मध्ये आहे, लॉंग लेग मधून आता क्षेत्ररक्षक धावतोय बॉलच्या मागे, एक धाव कंप्लीट होते, दुसरा धावेचा प्रयत्न, दोन धावा मिळतील. चांगला संघर्ष पाहायला मिळतो सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. केतन मात्र देखील चांगला क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करेल. समोर सूरज केंद्रे देखील चांगली बॅटिंग आतापर्यंत या नक्कीच क्रिकेट टुर्नामेंट मध्ये केलेली आहे आणि सध्या तरी बघतो आपण विकेट मिळाली नाहीये, मात्र काहीसे डॉट चेंडू दबाव नक्कीच बनवतील आणि प्रयत्न असेल केतन मात्रेचा की इथं काही डॉट चेंडू हाताळले किंवा एखादी विकेट घेतली तर मॅच नक्कीच बनू शकेल. बॉल हवेत आहे, विकेट च्या शोधात आहे संघ, परंतु फाईन लेगला बॉल जोपर्यंत ट्रॅव्हल होईल दुसरा धावेचा प्रयत्न होताना दिसत नाहीये, एकच धाव मिळताना दिसेल. केतन देखील संघर्ष करेल, केतन देखील हार मानणारा खेळाडू नाहीये. मी मगाशी देखील सांगितलं होतं की ज्यावेळेला गोरसेचा संघ वाकण टीमच्या विरोधात खेळतो त्यावेळेला एका चांगल्या लढतीची अपेक्षा प्रेक्षकांना असते, त्याचमुळे हा सामना खूप महत्वाचा आहे. संघर्ष करण्यासाठी धावसंख्या चांगली उभारली आहे, 53 धावांचं लक्ष. हा बॉल थोडासा लेग स्टंपवर टाकलाय फलंदाज पवनसाठी, अंपायर वळण घेतात, वाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा रन मिळेल, टीमची धावसंख्या 19. धावा फलकावर, शॉर्ट बॉल हुक केलाय, बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने, आउटफील्ड भरपूर फास्ट आहे, बॅट मधून निघालाय बॉल, बंदुकीतून गोळी निघावी तसा, बॉल सीमा पार, चौकार. डीजे केतन पुढचा बॉल घेऊन, केतन च्या विरुद्ध पुन्हा एकदा आता लॉंग स्टॉप रिजन मध्ये विकेट किपरच्या मागे हा फटका खेळला गेलाय, तिथे देखील एक धाव मिळताना दिसेल. काल देखील 70-70 ची मान्सून भिवंडी रबर बॉल ब्लास्ट आपण स्पर्धा पाहिली, तिथे असंच एक बॅटल आपल्याला रंगताना पाहायला मिळालं, ते होतं महेंद्र मागे आणि त्यांच्या विरोधात विवेक शेलारचं. आता इथे या स्पर्धेमध्ये एक चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळते पवन आणि केतन मधलं, हे मैत्री मैदानाच्या आतमध्ये तशीच निभवली जाते आणि ती मैत्री आता आपण इथे पाहतोय की जसा बॉल मागे गेला थोडस पाठीवर हात थोपटला, थोडेस स्माइली फेस पाहायला मिळालेत, म्हणजेच काय क्रिकेट बहरत. काल जे बॅटल आपल्याला पाहायला मिळालं होतं विवेक शेलार आणि महेंद्र मागे मध्ये, महेंद्र मागेने विवेक शेलारने महेंद्र मागेला चॅलेंज केलं होतं की एक शेवटचा बॉल जो आहे त्याच्यावर षटकार मारून दाखव, महेंद्र मागेने प्रयत्न केला, अपयश आलं, विकेट घेतल्यानंतर विवेकचा जल्लोष पाहण्या लायक होता. या सर्व गोष्टी घडतात क्रिकेटमध्ये, मजा येते त्यावेळेला या सर्व दृश्य ज्यावेळेला आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद होतात, आपण त्याच्यावर कुठेतरी टीका टिप्पणी करतोय ऍज अ कॉमेंटेटर. ओव्हरऑल काल 70-70 ची स्पर्धा भरपूर चर्चेमध्ये राहिली, मान्सून रबर बॉल ब्लास्ट भिवंडीची स्पर्धा. हा बॉल चांगल्या टप्प्यावर, पहिला बॉल अचूकतेवर इथे दाखवलाय, पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 15 धावाला टीमची धावसंख्या 24, मॅच ऑन, सामन्यामध्ये पलटवार करू शकतो कोणत्याही परिस्थितीमध्ये. उद्देश तर 24 धावा फलकावर लागल्यात उद्देश पाटील, लेफ्ट आर्म राऊंड विकेट, लेफ्ट आर्म राऊंड विकेटने उद्देशने खूपच चांगली कामगिरी केली आहे, बॅटची कडा घेतल्याने आता मात्र झेल टिपलाय, A1 पवनचा खेळ समाप्त, पहिली विकेट मिळाली आहे उद्देशला, फलंदाज पवन आउट. बॅटरसाठी राऊंड विकेटने गोलंदाजी करतो तर एक तर त्याचा अँगल आतमधल्या बाजूला असतो, आर्म बॉलचा जास्तीत जास्त वापर त्याच्याकडून केला जातो, परंतु उद्देशने ते केलेलं नाहीये, उद्देशने लगातार लेग कटरचा चांगला वापर केला, नॅचरल लेग ब्रेक जो होता टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारे जे बॉल होतात ते कुठेतरी सत्वत होते फलंदाज पवनला, तो बरोबर मेरिटवर तशीच गोलंदाजी करत राहिला आणि त्याच्यामुळे त्याला यश मिळालंय. सातत्य असलं की यश मिळतं आणि ते पुन्हा एकदा इथे सिद्ध करून दाखवले उद्देशने, सातत्याने त्याने आउटसाइड ऑफ स्टंप बॉल ठेवला,
पडल्यानंतर बाहेर जात होता आणि इथे छेडकानी केली थोडीशी पवनने आणि त्याचमुळे तो आउट झालाय. मॅच ऑन. मी बघाशी देखील उल्लेख केला 53 धावा संघर्ष करण्यासाठी खूप महत्वाचे आहेत या मॅचच्या दृष्टिकोनातून. भावेश आलाय. भावेशची विकेट देखील तेवढीच महत्वाची असेल. पाहूया याच्या विरुद्ध उद्देश कशी गोलंदाजी करतोय. उद्देश पाटीलचं पहिलं षटक 9 धावा या ओव्हरमध्ये 2 डॉट बॉल 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. टीमची धाव संख्या 24 ला एक फलंदाज बाद. यावेळेला लेफ्ट हँडेड बॅटर जसा आला त्यावेळेला कुठेतरी लेग ब्रेक न टाकता वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता आणि ते दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय भावेशने. हे फक्त भावेशच करू शकतो. भावेश चतुर आहे, चालाक आहे. भावेशला माहिती आहे जिथे संधी आहे तिथे संधीचं सोनं करावं लागेल. जिथे एक आहे तिथे दोन धावा घ्याव्या लागतील कारण ऍडव्हान्टेज मिळतो लेफ्ट हँडेड बॅटरला ज्यावेळेला लेफ्ट हँडेड सीमर त्याच्या विरुद्ध गोलंदाजी करतो. ही खास येते भावेशची. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट. क्रिकेटमध्ये जर तुम्हाला तग धरून राहायचं असेल, चांगलं क्रिकेट खेळायचं असेल तर कॅल्क्युलेशनने क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. तुमचे कच्चे दुबे काय आहेत, तुमचे प्लस पॉईंट काय आहेत ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. लेफ्ट हँडेड बॉलरच्या विरुद्ध आपण आक्रमण करू शकतो हे माहिती आहे, हा त्याचा प्लस पॉईंट आहे. म्हणून दोन धावा त्याने घेतलेत. बॉलर उद्देश तयार. हा बॉल आता चांगल्या पद्धतीने खेळलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरून पाठवलाय. मी मगाशीच म्हटलं इथे पॉझिटिव्ह पॉईंट आहे भावेशचा. पाठवलाय बॉल स्क्वेअर लेग सीमा पार. षटकार. फलंदाजी भावेश पवारच्या माध्यमातून फॉलो केलाय. डीप मध्ये तिकडे फिल्डर आहे. चेंडू वेगाने चाललाय थर्ड मॅनच्या दिशेनं. चांगली फिल्डिंग तोपर्यंत. मी एकदा एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 33 वरती जाऊन पोहोचलेली आहे. चांगली बॅटिंग करत असताना भावेश पवार. आता थोडस बरं वाटत असेल गोलंदाज उद्देशला की भावेश आता नॉन स्ट्रायकिंग एंडला गेलाय. परंतु स्ट्रायकिंग एंडला जो फलंदाज आहे पाहूया तो कसा खेळतोय. त्याने देखील एक षटकार मारलाय. तो खेळतोय 10 एक अर्धशतक देखील नोंदवलंय या स्पर्धेमध्ये सूरजने. त्याच्या विरुद्ध हा बॉल यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये तोपर्यंत धाव इथे मिळेल. एक स्ट्राईक ठेवेल सूरज स्वतःकडे. ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 34-53 लक्ष्याचा पाठलाग आहे. 12 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें. संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोर बोर्डवर 34. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी सुरू केली आहे. जीतने पहिला बॉल चुक टप्प्यावर डायरेक्ट हिट केला असता तर चित्र वेगळं. परंतु स्वतःला सावरलंय, थांबवलंय. त्याला माहिती आहे एखादी एक्स्ट्रा रन अजून जाईल. 12 19 बनवायचे होते आणि आता 11 चेंडू अजून शिल्लक आहेत. 18 गरज आहे. इथं मॅच मध्ये कुणाला जे कमबॅक करत असेल वाकल्यांना तर विकेट घेणं गरजेचं आहे. सूरजची विकेट, भावेश पवारची विकेट खूप महत्वाची असणार आहे. या विकेट घेतल्या तरच मात्र हा सामना कदाचित शेवटच्या षटकापर्यंत जाऊ शकेल. अन्यथा एक ते दोन मोठे फटके लगावले तर मॅच खुली होऊ शकेल. ग्रामीण टेनिस क्रिकेट डॉट इन वर सध्या 5,000 जास्त प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेतात. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. गौरव सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट डॉट इन चांगलं कार्य करते. बॅटची वरची कडा, टॉप एज, फाईन लेगला, डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो. एकदा कम्प्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न भावेशने चालवलाय परंतु आता थ्रो येतोय. भावेशला माहिती आहे डेंजर एंडला थोडस स्टंपला बॅकअप करत असताना नाही मिळणार. फक्त एकच धाव मिळेल. ओव्हरची होते इथे माफ करा, चौथ्या ओव्हरला सुरुवात झाल्यानंतर आतापर्यंत 2 बॉलचा खेळ झालाय आणि टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आपल्याला पोहोचलेली पाहायला मिळते 36-17 गरज आहे. 17 धावांची आवश्यकता असताना यावेळेला बॅकफुटला जात असताना कवसला पंच केलाय. बॉल सीमापार. षटकार. हरिभक्त परायण भगवानजी ठाकरे यांचं देखील आगमन झालं. आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत. महेशदादा ठाकरे यांचे पिताश्री त्यांचं देखील आगमन झालं. आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. परेश महाजन यांचं देखील आगमन झालेलं आहे. मात्र चायची व्यवस्था परेश आम्ही केलेली आहे.
या आपलं हार्दिक स्वागत आहे. परेश महाजन एक चांगले अंपायर आहेत, कुणाची तुमच्या माहितीसाठी काल त्यांनी 7 चाय पिलेले. यावेळेचा फटका हा देखील अवित खेळले. फिल्डर तिकडे आहेत, उद्देश चूक मात्र होणार नाहीये. परतावा लागेल सूरजला मैदानाच्या बाहेर. विकेट इथं मिळतीय. फलंदाज बाद दिनेश बोरेचा देखील आगमन. विकेट विकेट पाहिजे आणि विकेट जर आली तर दबाव येईल. खास करून नॉन स्ट्रायकिंग एंडला जो खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय येलो कॅप मध्ये भावेश, त्याची विकेट आली मॅच मध्ये पुनरागमन होईल वाकड्यान संघाचं. परंतु तो जर शेवटच्या बॉल पर्यंत मैदानामध्ये राहिला तर हा सामना उद्ध्वस्त, हा सामना लवकर संपेल. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 42. जीत भोईर ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाजी करत असताना लक्ष आहे या मॅच मध्ये 53 धावांचं. 8 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता, 8 चेंडू आणि 11 रन. 1-2 डॉट बॉल, एखादी विकेट, मॅच मध्ये कम बॅक पुन्हा एकदा होऊ शकतं दीपकदादा प्रतिष्ठान वाकण या संघाकडून. तसा प्रयत्न जीतला करा. हमारे चॅनल tennisscricket.in को सबस्क्राइब करे और बेल आयकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट व्हिडिओ सबसे पहले देखने के लिए. जो संघ जिंकेल फायनल मध्ये. थोडासा शॉर्ट बॉल होता, हुक केलाय लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मध्ये डीप मध्ये फिल्डर येतोय. एलिव्हेशन कमी मिळालं, हुक शॉट कंट्रोल मध्ये नव्हता. एकच धाव मिळताना दिसेल नवीन आलेला फलंदाज राहुलच्या खात्यामध्ये. या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आता जाऊन पोहोचली आहे 43. 7 चेंडू अजून शिल्लक, 10 धावेची गरज. हा चेंडू खूप महत्वाचा निर्णायक असणार आहे. या चेंडूवरती मोठ्या फटक्यासाठी नक्कीच स्ट्राईक करेल, कदाचित सिंगल ने स्ट्राईक रोटेट करेल स्ट्राईक. आपल्याकडे भावेश पवार ठेवेल, मग बघूया विकेट कदाचित इथं एखादी अजून मिळवली जाते तर अजून मॅच मध्ये मजा येईल कुणालजी. येस एक्झॅक्ट, त्याच गोष्टीची आपण चर्चा करत होतो. विकेट घेतली तर मॅच मध्ये कम बॅक, विकेट घेतली तर मॅच रंगेल. परंतु हा जर सामना तुम्हाला शेवटच्या बॉल पर्यंत घेऊन जायचा आहे तर तो महत्वाचा खेळाडू जो स्ट्रायकिंग इनला खेळतोय त्याची विकेट पाहिजे. आणि तो जर टिकला येणाऱ्या 3-4 बॉल मध्ये तर मात्र हा सामना संपेल देखील तेवढ्याच लवकर. असा खेळाडू आहे भावेश. जीत पुढचा बॉल घेऊन, शॉर्ट बॉल होता आणि इथे मात्र जीतच्या विरुद्ध आक्रमण केलंय. बॉल सीमारेषा पलीकडे स्क्वेअर लेगच्या वरून पाठवलाय 6 धावांसाठी षटकार. मिळाल्यात सामना सोपा केला या षटकाराच्या मदतीने. आता धावा करायच्या, सामना जिंकण्यासाठी फक्त 4 बॉल शिल्लक आहेत तुमच्याकडे. 6 चेंडू मध्ये 4 धावा हे समीकरण. याच क्रीडांगणावर असे सामने रंगले. 6 बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता असताना मानकोली संघ शेवटच्या बॉलवर जिंकलाय. 1 बॉल मध्ये 4 धावा पाहिजे होत्या तेव्हा. म्हणजे काही घडू शकतं अजूनही, सामन्यामध्ये रंगत निर्माण करू शकतो. आणि शेवटचा षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय अविनाश भोईर. पहिला बॉल अविचा लेफ्ट आर्म राउंड विकेट. पहिल्याच बॉलवर सामना फिनिश होईल. मिड विकेटला बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे, षटकार ठोकला राहुलने. सामना जिंकलाय कुशान स्पोर्ट्स गोरसई बी ने आणि हा संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये जाऊन पोहोचलाय. अभिनंदन गोरसई बी.